हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग झाला का सगळ्यांचा चहा पाणी झालाच असेल आता दिवाळी पण संपलेली आहे तर आता दिवाळी संपलेली आहे तर महिलांना तर खूपच फुरसतच झालेली आहे बघा पण खरंच सांगा महिलांना फुर्सत झालेली आहे का हो नाही बिलकुल नाही झालेली आहे दिवाळी झाल्यावर महिलांची कामं खूप वाढलेली आहेत आणि त्यातल्या त्यात दिवाळी असते पाच दिवसाची पण खरंच सांगा महिलांची पाच दिवसाची दिवाळी असते का हो नाही महिलांची दिवाळी दिवाळीच्या दहा दिवसा अगोदर सुरू होते आणि दिवाळीच्या नंतरही दहा दिवसाची असते दिवाळी महिलांची कसं तर आलं का तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं आहे तर ते नाही ना तर महिलांची दिवाळी असते कमीत कमी वीस दिवसांची दिवाळी असते तर ते कसं पहा तर महिला दिवाळी आहेत त्याच्या आधीपासूनचे दहा दिवसापासून घरकामाला लागतात घरकामाला म्हणजे घराची साफसफाई करणं ते पण महिलांचंच काम आहे काही शॉपिंग करणं तेही महिलांचंच काम आहे काही पकवान बनवून ठेवणं मुलांसाठी परिवारासाठी काही पकवान बनवून ठेवलं हेही महिलांचंच काम आहे तर महिला एवढ्या व्यस्त असतात दहा दिवसापासून आणि नोकरी करणाऱ्या पण महिला दिवसभर ड्युटी करतात आणि रात्री घरी आल्याच्यानंतर काही पकवानं बनवतात काही घराची सजावट करतात सजावटीकरिता काही शॉपिंग करावं लागते आणि घरातल्या परिवारांकरिता मुलांकरिता आणि इतर परिवारांकरिता कपडे घेणे शॉपिंग करणे आणि अदर काही कामं असते मार्केटिंग करणे घरात काही पकवान बनवायचे असले त्याच्यासाठी पण काही सामान घेणे इत्यादी सर्व कामं महिलांना दहा दिवसाच्या आधीपासून करावं लागते त्यानंतर मग दिवाळी येते दिवाळीला महिला सतत पाच दिवस आज लक्ष्मीपूजन आहे तर त्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रांगोळी काढतील हे करतील ते करतील करती दिवे लावणे हे काम सर्व महिलांचंच आहे तर दिवाळी सा दिवाळी फक्त महिलांसाठीच आहे का हो नाही ना सर्वांसाठीच आहे पण महिला एवढ्या राबराब करत असतात दिवाळीला एवढ्या खुशीने सर्व परिवारांसाठी सगळं काही करत असतात पण त्यांच्यासाठी वेळ आहे का हो दिवाळीच्या आधी पण त्यांच्यासाठी वेळ नाही दिवाळीच्या नंतर पण त्यांच्यासाठी वेळ नाही आणि दिवाळीच्या दिवशी पण त्यांच्यासाठी वेळ नाही दिवाळीला म्हणतात की सुट्ट्या आहे सुट्ट्या लागलेल्या आहेत पण महिलांना कुठे सुट्ट्या आहेत महिलांना सुट्ट्या नाही आहेत उलट महिलांना सुट्ट्याच्या दिवशी पण इतके भरभराऊन बर कामं करावं लागतात की खूप जास्त कामं करावं लागतात आणि आता गणपती झाली दुर्गादेवी झाली दसरा झाला दिवाळी झाली आणि आता दिवाळी पण संपलेली आहे आता महिलांचं एवढं दिवारं निघणार आहे माणसांचं दिवारं निघालेलं आहे पैशानी आणि महिलांचं दिवारं निघलेलं आहे घरकाम करता 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 महिला एवढ्या थकून गेल्या आहेत की त्यांच्या स्वतःसाठी वेळ बिलकुल नाही आहे दिवाळी झाली पाहुण्यांचं करून झालं परिवाराचं करून झाले पण ह्या महिलांनी स्वतःसाठी वेळ काढला का हो नाही महिलांसाठी स्वतःसाठी वेळच नाही तर आता काही महिला म्हणतील की नाही मी तर स्वतःसाठी वेळ काढला मी स्वतःसाठी वेळ काढला म्हणजे मी पण पार्लरमध्ये गेली होती पार्लरमध्ये जाणे आणि तयारी करणे हा स्वतःसाठी वेळ काढणे नव्हे तर हा स्वतःसाठी मेकअप करायला गेले होते स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे बघा दिवाळी झाल्यानंतर घराची साफसफाई करणे उरलेले पदार्थ आहे त्यांची विल्हेवाट लावणे काही बनवलेलं ला आहे ते कोणाला नेऊन देणे आहे कोणाला दान करणे आहे कोणी दारात आलं तर त्याला दान करावं लागते कुठं गेलं तर त्याला दान करावं लागते दाने करता वेळेस महिलाच बाहेर निघते दान करायला दान करणारा व्यक्ती कधी पण पुरुषांना कधी काही मागत नाही महिलांनाच मागते ते महिलांना द्यावंच लागते बाजूला काय बनवलं ते नेऊन द्यायचं आहे रिश्तेदाराच्या घरी काय नेऊन द्यायचं आहे कुणाला काय द्यायचं आहे पाहुणे घरी आलेलं आहे त्यांना काय बांधून द्यायचं आहे हे सर्व काम महिलांचंच आहे असं करता करता दिवाळी संपूने जाते तरी पण दहा दिवस महिलांचं आवरसावर होत नाही आवरसावर म्हणजे घातलेले कपडे परिवारातले कुठे ठेवून देतात मुलं बाळ कपडे टाकून देतात घरचे परिवार कुठेही कपडे टाकून देतात आपण पण आलं की साड्या इकडे टाकतो तिकडे टाकतो आणि घरामध्ये एवढा पसारा पडलेला असते तेही सगळं दिवाळीच्या नंतर महिलांनाच आवरसावर करावं लागते मग कुठे व महिलांसाठी वेळ आहे म्हणून महिलांना माझी एक सांगण्यांची अशी विनंती आहे की महिलांनो तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा वेळ काढा म्हणजेच नेमकं काय करायचं तो पण एक विचार पडला असेल स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे आता तुम्ही निश्चिंत राहा निवांत राहा घरामध्ये एकदम धावपळ करू नका जे आहे अन्न ते खा दुसऱ्यांना पण द्या पण तुम्ही आता सध्या स्वतःच्या शरीराला रेस्ट द्या म्हणजे तुम्ही आराम करा आणि आरामाने घरच्या परिवाराला सांगा की मला आज स्वयंपाक करायचं नाही बो आज मी आराम करणार आहे माझे आरामाचे हे आहे आज मूळ आहे तर आज तुम्ही करा किंवा तुम्ही जर करत नसाल तर चला की आज बाहेर खाऊन येऊ असं म्हणून स्वतःच्या जीवाला विश्रांती द्या आणि विश्रांती द्या आराम करा आणि होऊ शकते वरती जर राहत असाल तर चढण्या उतरण्यामुळे पाय पण दुखत असतील तर एखादी मालिशवाली लावा तुमच्याकडे कामवाली बाई असेल तर तिला सांगा की हे शंभर रुपये देते की दोनशे रुपये देते पण बाई माझी छान मालिश करून दे दोन तीन दिवस म्हणजे माझा थकवाण गेल दिवाळीला जे दहा पंधरा दिवसाची आपण जे धावपळ केलेली आहे ते धावपळ निघून जाण्यासाठी आपल्याला मालिश करायची आहे मालिश करा छान निवंतरा दिवाळीच्या धावपळमध्ये घाईघाईने केस धुणे घाईघाईने आंघोळ करणे घाईघाईने आपण सगळेच कामं कर करत असतो कारण की काम करायचं आहे लवकर जायचं आहे मार्केटला जायचं आहे शॉपिंग करायची आहे रांगोळी काढायची आहे काही बनवायचं आहे कोणी आलेलं आहे ही अशी धावपळ नुसते धावपळीमुळे स्वतःकडे दुर्लक्षच होऊन जाते बघा बरोबर आहे की नाही मी सांगते ते ते तुमच्यासोबत पण घडलेलं असेल कदाचित नाही म्हणू शकत नाही महिला कारण की प्रत्येक महिलांच्या मागे हेच काम असते आणि नाही केलं तर मग कोणी आलेले मग ते पण नावं ठेवतात त्याच्यासाठी महिलांना हे सगळं करावंच लागते पण महिलांनो आता तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या छान निवंत आंघोळ करा छान केस धुवा छान केसांची मालिश करा स्वतःची मालिश करा आणि छान आराम करा आणि आराम केल्याच्यानंतर एक दोन तीन दिवस छान विश्रांती घेऊन नंतर तुम्ही एक छोटी मोठी परिवारासोबत पिकनिक काढा की जेणेकरून तुम्हाला तिथं छान वातावरण मिळेल आणि तुम्हाला तिथं छान निवंतपणे तुम्हाला एन्जॉय करता येईल दिवाळी करणे म्हणजे हे नेमकं एन्जॉय करणं नव्हे तर हे एक्झर्शन किती एक्झर्शन त्या फटाक्याच्या आवाजाचं एक्झर्शन कामाचं एक्झर्शन आणि रात्रंदिवस गॅसजवळ राहून ते तेलाचं एक्झर्शन ते तेला किती हो महिलांना एक्झर्शन होते एक्झर्शनमुळे कधीकधी महिलांची तब्येत पण खराब होऊन जाते सर्दी खासी होणे हे पण एक महिलांचं ह्या कामामुळेच होत असते सगळं आणि दिवाळी झाली का, का बऱ्याचशा महिला काही बिमार पण पडलेल्या आहेत बरोबर आहे की नाही आहे खरं आहे ना तर चला मी सांगते आता महिलांना स्वतःसाठी वेळ द्या जय हिंद जय भारत